आज आपल्याला काही प्रमुख बाजार समितींचे कापूस बाजार भाव आलेले आहे। 30/12/2022 या रोजीचे हे कापूस बाजार भाव आहे। ह्या कापूस बाजार भावामध्ये नेमकी चढ झाली, उतार झाली, कापसाचे भाव कमी झाले, वाढले हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तुम्ही एक शेतकरी असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। सर्वात प्रथम बाजार समिती म्हणजे सेलू। सेलूमध्ये आवक आहे 412 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7,605, जास्तीत जास्त दर आहे 8,200 आणि सर्वसाधारण दर आहे 8,165। त्याच्यानंतर देऊळगाव राजा, याच्यामध्ये 300 क्विंटलची आवक आहे, कमीत कमी दर 7,800, जास्तीत जास्त दर 8,100 आणि सर्वसाधारण दर 8,075। त्याच्यानंतरचा आहे राळेगाव। राळेगावमध्ये आवक आहे 3,200 क्विंटलची, कमीत कमी दर 8,000, जास्तीत जास्त दर 8,335 आणि सर्वसाधारण दर 8,250। तर ही होती एक कापूस वाढीबद्दल किंवा कापसाच्या भावाबद्दल थोडीशी ही माहिती। आज कापूस 100 ते 150 रुपयांनी हा प्लस झालेला आहे। अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद।